हरियाणातल्या पंचकुला इथं सुरू असलेल्या खेलो इंडिया स्पर्धेत दिवसभरात महाराष्ट्राला तीन सुवर्णपदकं मिळाली मल्लखांबामध्ये मुलांच्या सांघिक प्रकारात महाराष्ट्राला पदक मिळालं आजचं दुसरं सुवर्णपदक जुदोमध्ये चाळीस किलो वजनी गटात ठाण्याच्या मिथिला भोसले हिनं पटकावलं तिनं गुजरातच्या अर्चना नागेराचा पराभव केला महाराष्ट्राच्या खो खो संघाची आजच्या दिवशी विजयी कुछ कायम आहे मुलांच्या संघानं हरियाणावर एकतर्फी मात केली त्यानंतर मुलींच्या संघानंही यजमान हरियाणाच्या संघाला नमवलं तिरंदाजीत रिकव प्रकारात महाराष्ट्राच्या पार सहाशे त्रेसष्ट गुण मिळवत पात्रता अव्वल स्थानी तो राहिला महाराष्ट्रानं तेहतीस स्वर्ण अठ्ठावीस रौप्य आणि पंचवीस कांस्य पदकांसह एकूण शहाऐंशी पदकं मिळवत पदतालिकेत दुसरं स्थान राखलं आहे